नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खिचिया पापड कशा करायचे ते बघणार आहोत. हे तांदूळ आणि मुगडाळीचे खिचिया पापड आहेत आणि खायला खूप मस्त लागतात आणि कुरकुरीत पण होतात. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तर असेच आपण आज खिचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत. तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. तर हे रेसिनचे तांदूळ आहे किंवा तुम्ही दुकानात गेले तर तुम्हाला दुकानामध्ये साधे तांदूळ पण मिळतात तसे तांदूळ आणायचे. आणि इथे मी 1/2 किलो म्हणजे 500 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे. 1 किलो तांदूळ आणि 1/2 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. तर हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे तांदूळ. यामध्येच आपल्याला डाळ पण टाकून घ्यायची आहे. हे दोन्ही मस्त असे मिक्स करून घेऊया आणि याला मस्त असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तर मी इथे मस्त असे धुवून घेतलेले आहे आणि एका चाळणीमध्ये असे पाणी निथळायला ठेवलेलं आहे. असे चाळणीमध्ये ठेवले की यामध्ये पाणी राहत नाही आणि मस्त याचं पूर्ण पाणी निघून जातं. तुम्ही बघू शकता इथे खाली पाणी पडत आहे. तर थोडी अशी तिरपी ठेवायची चाळणी म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं. आणि एक सुती कपडा टाकायचा आणि त्यावर हे तांदूळ आणि डाळ वाळत घालायची आहे. हे डाळ तांदूळ आपल्याला फॅनखाली वाळवायचे आहे. तर 3-4 तासात मस्त असे वाळून जातात. 4 तास झाले आहे आणि आपली डाळ तांदूळ मस्त अशी वाळलेली आहे. तर हे डाळ तांदूळ आपल्याला चक्कीवरून किंवा गिरणीवरून पीठ करून दळून आणायचे आहेत. पीठ मी दळून आणलेलं आहे. त्यामधलं 1/2 पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे 500 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे. 500 ग्रॅम पिठाला आपल्याला 2 चम्मच मीठ घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा पापडखार घ्यायचा आहे. पापडखार टाकल्यामुळं आपले खिचिया पापड मस्त फुलतात. 1 चमचा यामध्ये जिरं टाकायचं आहे. 2 चम्मच तीळ टाकायचे आहे. तिळामुळं खिचे मस्त दिसतात आणि चवही खूप छान लागते. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं त्याच भांड्याने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. आणि हे पाणी आपण दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इथे हे लक्षात ठेवायचं की एक भांडं आपण पीठ घेतलं तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं. तर हे पाणी मस्त असं उकळी आलेलं आहे आणि पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. अगदी मस्त असं उकळीचं पाणी पिठामध्ये टाकायचं. मस्त आपले हे पीठ छान फुलतं. तर तुम्ही बघू शकता आपण जसं पाणी टाकलं तसं हे पीठ मस्त फुलायला लागलेलं आहे. म्हणजेच मस्त फुगत आहे. असंच थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ. उरलेलं पाणी पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये झाकण ठेवणार आहोत. म्हणजे हे आणखीनच छान फुलतं. तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर 15 मिनटासाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत. 15 मिनटं झालेली आहे आणि याला मस्त असा घाम सुटलेला आहे आणि थोडं पीठ आणखी कोमटच आहे. तर कोमट पीठ असतानाच आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे, म्हणजे मळून घ्यायचं आहे. तर अशी एक पॉलिथिन घ्यायची आणि त्यामध्ये पीठ टाकून मस्त हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे असं केल्यामुळं आपल्या हाताला चटकी लागणार नाही आणि व्यवस्थित पीठ आपलं मळल्या जातं. तर बघू शकता अगदी पेड्याप्रमाणे हे पीठ मळल्या गेलेलं आहे. थोडा पाणी हाताला लावायचं आणि आणखी थोडं चुरून घ्यायचं आहे. तेल लावायची आवश्यकता नाही. हे छान चुरल्यावर आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही लंब्या आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये असे गोळे बनवून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत. तर काही लांब आणि काही गोल असे गोळे मळून घ्यायचे. इथे मी मस्त असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. छान पाणी उकळल्या गेलं आणि त्यामध्ये हे गोळे आपल्याला टाकायचे आहेत. तुम्ही हे एखाद्या चाळणीवर ठेवून पण वाफवू शकता. पण हे असं केल्यामुळं आपल्याला समजतं की गोळे आपले छान शिजले आहेत की नाही. तर हे आपोआप असे वर येतात. हे गोळे वर आले की समजून जायचं की आपले गोळे मस्त शिजल्या गेलेले आहेत. आता हे गोळे आपले मस्त शिजलेले आहेत. तर मी इथे गॅस बंद करते आणि हे गोळे आपल्याला काढून घ्यायचे आहे. खिस्से बनवण्याचं पीठ शिजवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. कोणीही सहज करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे.
तर हे गोळे आपण काढून घेऊया आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला हे गोळे टाकायचे आहे आणि आणखी याला मस्त मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये कोणत्याही गिठुळ्या राहत नाहीत, तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व असं मळून घ्यायचं आहे. तर अगदी 5-10 मिनटं याला चांगलं मळून घ्यायचं. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे, तर बघू शकता हाताला चिटकत नाही आणि मस्त पेड्याप्रमाणे आपले गोळे तयार होत आहेत. इथं मी एक ताट घेतलेलं आहे, ताटाला थोडं तेल लावायचं आणि या ताटामध्ये आपण हा गोळा काढून घेणार आहोत आणि थोडा आणखी मळून घ्यायचा आहे. तर यामध्ये कोणत्याही गिठुळ्या राहिल्या नाही, आणखी मस्त असा चोपडा आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे. यामधला काही गोळा पण तोडून घेऊया आणि याच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने आपली लाटी करून घ्यायची आणि थोड्या थोड्या ह्या लाट्या आपल्या तोडून घ्यायच्या आणि मस्त अशा गोल करून घ्यायच्या आहे. तर इथे मी पूर्ण लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि या पिशवीमध्ये आपल्याला हे गोळे टाकून घ्यायचे आहे. इथं मी पुऱ्या लाट्याची मशीन घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला एक प्लॅस्टिक घ्यायची आणि प्लॅस्टिकला थोडं तेल लावायचं आणि त्यावर एक गोळा ठेवून घेऊया आणि याला मस्त असं दाबून घ्यायचं आहे. या प्लॅस्टिकला फक्त एकदाच तेल लावायची गरज आहे, नेहमी तेल लावायचं नाही. जास्त तेल वापरल्यावर आपल्या खिश्याचा वास येऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा पुऱ्या लाटायच्या मशीनने दाबून घ्यायचं किंवा तुम्ही हे लाटून पण घेऊ शकता. तर बघा आपली मस्त ही खिशी तयार झालेली आहे आणि मी इथे लाटून पण दाखवत आहे. तर हे तुम्ही अशा पद्धतीने लाटून पण घेऊ शकता. तर असेच खिशी आपल्याला पूर्ण बनवून घ्यायची आहे. इथे एक मी प्लॅस्टिक आथरली आहे आणि त्या प्लॅस्टिकवर आपल्याला हे खिसे टाकून घ्यायचे आहे. तुम्ही हे खिसे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवू शकता किंवा फॅनखाली पण हे खिसे मस्त असे वाळले जातात. तर तुम्ही हे फॅनखाली पण वाळवू शकता. तर बघा थोडे सुकले आहेत, तर आपल्याला हे असे उलटे करायचे आहे म्हणजे लवकर सुकतात. तर बघा आपले फॅनखाली सुकवून मस्त असे खिसे तयार झालेले आहेत आणि मी 2 दिवस मस्त असे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. आपले हे खिसे मस्त असे छान झालेले आहेत, कुठेही चिरले नाहीत आणि मस्त झाले आहेत. तर हे तळून बघूया. तर मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे खिसे टाकून मस्त असे तळून घ्यायचे आहेत. तर बघा असे मस्त आपले हे खिसे तळून तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही खिसे तयार करू शकता. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा इथे आपले हे खिसे तळून तयार झालेले आहेत. तर अगदी मस्त असे खिसे आपले तयार झालेले आहेत, अगदी डबलने आपले हे खिसे फुललेले आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत. तर बघू शकता इथे मस्त असे कुरकुरीत आपले हे खिसे तयार झालेले आहेत. असेच खिसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात.